Quality Improvement in Maths Education Project QIME Video Based PPT Presentation 2019 Topic of Presentation Mensuration Name of Master Trainer Sri RAMRAJE Gopal SUTAR Registration Number MTE182 School Name Kai Yashwantrao Bhaurao Patil Vidyalay Kasba Bavda District Kolhapur Topic Description Surface Area of Cone and Cylinder Professor Inder Kerana IIT Bombay and Professor Santosh Ji Gharapure IIT Bombay पहला टॉपिक अपन बघणार आहे निरीक्षण करावे शोधा याच्यामध्ये आपण काही त्रिमितीय आकृत्याचा अभ्यास करणार आहे आपल्याला माहिती आहे काही द्विमितीय आकृत्या आहेत आणि काही त्रिमितीय आकृत्या आहेत या त्रिमितीय आकृत्यांमध्ये आपल्याला शंकू आणि वृत्तचित्रे या दोन पाठाचा याच्यामध्ये आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे पहिल्यांदा आपण बघणार आहे लंब वृत्तचित्रे या लंब वृत्तचित्रामध्ये आपण पहिल्यांदा एक ऍक्टिव्हिटी म्हणून काही गोष्टी विद्यार्थ्यांना घेण्यास सांगणार आहोत प्रथमतः आपण पाईप गज गॅस सिलेंडर वॉटर बॅग थर्मास टेस्ट ट्यूब विहीर एकाच एक ठेवलेली नाणी सीडीज बॅटरी सेल यासारख्या उदाहरणाद्वारे वृत्तचित्र आकाराची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी या वस्तूंची उंची परीघ यांची विद्यार्थ्यांना मापणे घेण्यास सांगावे या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्यक्षात दाखवून त्याची मापणे घेतल्यानंतर लंबवृत्तीची ती संकल्पना स्पष्ट होईल त्यानंतर आपण एक दुसरी ॲक्टिव्हिटीज करणार आहे ती आयताकृती पेपर घेणार आहे आणि त्या पेपरमध्ये आयताचे क्षेत्रफळ व वृत्तचित्राचे वक्रपृष्ठफळ या संकल्पना स्पष्ट करता येतील याच्यामध्ये आपण समजा असा पेपर घेऊन तो रोल केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या पेपरपासून आयताकृती पेपरपासून आपल्याला हा वक्रपृष्ठफळ वृत्तचित्राचा भाग मिळणार आहे आणि या भागाचा आपल्याला काय करता येईल संकल्पना दोन्ही स्पष्ट करता येईल त्यानंतर आपण एक अनेककृती करणार आहे वृत्तचित्र आकाराचे आपण समजा डबा घेऊन झाकण असताना झाकण नसताना त्या डब्याची उंची घेणार आहे आणि मग त्या डब्याला किती पत्रा लागेल हे आपल्याला शोधण्यास सांगता येईल म्हणजे ह्या परीघ आणि उंचीचे मोजमाप या संदर्भ घेऊन आपल्याला या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना स्पष्ट करता येतील त्यानंतर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आपण या ठिकाणी काही नाणी घेणार आहे आणि ह्या नाणी जर आपण एकमेकावर ठेवल्यानंतर आपल्याला एक वृत्तचित्री जे एक दंडगोल मिळणार आहे तो परपेंडिक्युलर असतो आणि तो 90° कोन राईट अँगल तयार होतो आपण एक आयताकृती अशी एक शीट घेणार आहे आणि ह्या आयताकृती शीट जर आपण जर फोल्ड केली रोल केली तर आपल्याला एकूण म्हणजे वक्रपृष्ठफळ जर सिलेंडरचा वक्रपृष्ठफळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ते ही आयताकृती शीट आहे आणि या आयताकृती शीटपासून आपल्याला सिलेंडर तयार होणार आहे आता या सिलेंडरमध्ये जर बघितलं तर ही आयताची लांबी आहे आणि तोच लांबीचा भागच इकडं वर्तुळ एक तयार झालेला आहे म्हणजे वर्तुळाचा परीघ तयार झालेला आहे दोन पायात आणि या ठिकाणी जी उंची आहे तीच त्या ठिकाणी रुंदीचीच उंची इथं तयार झालेली आहे या ठिकाणी आपल्याला सूत्र तयार होईल 2πRh या पद्धतीनं एखाद्या सीटपासून आपण वर्तुळाचा वक्रभाग तयार केलेला आहे जर वृत्तचित्र बघितले तर त्याचे पूर्ण बंद बघितले तर त्या दोन्ही बाजूला दोन अशी दोन वर्तुळं आपण जोडल्यानंतर आपल्याला एकूण अशी एक बंदिस्त वृत्तचित्र मिळणार आहे आणि या बंदिस्त वृत्तचित्रामध्ये एक वक्रभाग असणार आहे म्हणजे वक्रपृष्ठफळ आणि त्याच्यामध्ये दोन वर्तुळे असे मिळून आपल्याला ही एकूण वृत्तचित्रे मिळणार आहे या ठिकाणी आपण वृत्तचित्रेचे एकूण पृष्ठफळाचा भाग विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो म्हणजे जर वृत्तचित्रे काढायचे असेल वृत्तचित्राचा एकूण भाग काढायचा असेल तर या ठिकाणी आपण या पद्धतीनं छानसं सांगू शकतो की आपल्याला माहिती आहे की हा झाला वृत्तचित्रेचा भाग त्यानंतरचा भाग येणार आहे आपण शंकू त्यामध्ये विद्यार्थ्यांना आईस्क्रीमचा कोन त्यानंतर बर्थडे कॅप
त्यानंतर विदूषकाची टोपी, त्यानंतर सर्कसचे तंबू, बोहरा, धान्यांच्या राशी इत्यादीचे फोटो विद्यार्थ्यांना हाताळत दिल्यानंतर आपल्याला त्या संकल्पना स्पष्ट होतील. त्यानंतर आपण अजून एक कृती करणार आहे की या ठिकाणी शंकू तयार करण्यासाठी आपल्याला ही कृती आपल्याला गणितातून देता येईल. त्यासाठी आपण वर्तुळ पाकळी व शंकू यामधील संबंध कृतीद्वारे स्पष्ट करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना आयताकृती कागद देऊन त्यापासून शंकू तयार करताना सांगावे. यासाठी गणिती संवादातून नेमक्या कृतीकडे नेण्यात येईल. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्रिकोणातून शंकू तयार करण्याचा प्रयत्न करतील, परंतु वर्तुळ पाकळीचा खालचा भाग वक्राकार आहे त्यामुळे शंकूचा खालचा भाग सपाट होईल म्हणून तो वर्तुळा पाकळीचा विचार करणार नाहीत. या संदर्भात आपण काय करणार, एक छानसा या ठिकाणी व्हिडिओ बघणार आहे. वर्तुळ कात्रीनं कापून घ्यायचं आहे. त्यानंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक वर्तुळ पाकळी आपण कट करून घेणार आहे. वर्तुळ पाकळी कट करून घेतल्यानंतर ते आपण अशा पद्धतीनं त्याला एक टेक्सो लावून आपण जोडून घेणार आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, टेक्सो लावल्याप्रमाणे आपण त्याला जोडून घेतल्यानंतर आणि छानसा असा एक आपल्याला शंकू तयार होणार आहे. या ठिकाणी मग त्या शंकूच्या मापाचं एक वर्तुळ बरोबर शंकूच्या जे तळाला एक वर्तुळ तयार होतं ते वर्तुळ आपण कापून घेणार आहे आणि त्या वर्तुळाला आपण ते आधीच्या शंकूला हे वर्तुळ आपण चिकटवून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एक छानसा शंकू मिळणार आहे. त्याच्यामध्ये एक वक्र भाग आणि एक वर्तुळ खालच्या बाजूला वर्तुळ असा जोडलेला भाग असतो. या ठिकाणी आपण ही ॲक्टिव्हिटी दाखवून मुलांना शंकू कसा तयार होतो या पद्धतीचं प्रात्यक्षिक आपण दाखवू शकतो आणि त्यामध्ये वर्तुळ पाकळी आणि वर्तुळाकार भाग यापासून शंकू तयार होतो ह्या दोन्ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल. त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी आपण एक करणार आहे की शंकूची लंब उंची व त्रिकोस उंची यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे. समजा एक शंकू घेतला तर त्याच्यामध्ये त्याची त्रिकोस उंची आपण जर मोजली तर 11.5 सेंटीमीटर आणि त्याची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर येईल. म्हणजे हा हे खालील लीड कवर आहे त्याची इमेज आपण घेतल्यानंतर लक्षात येईल ते वर्तुळाकार भाग आणि वरील भाग हा वक्र भाग आहे आणि याच्यापासून आपल्याला त्या दोन्ही संकल्पना स्पष्ट होईल. त्यानंतर आपण तयार केलेली जी शंकूची मिती आहे त्यापासून लंब उंची आणि त्रिकोस उंची कोणती आहे हे आपण मोजण्यास सांगून त्या मितीवरून वक्र पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ काढण्यास सांगायचं आहे आणि ह्या गोष्टी आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहे. त्यानंतर आपण अजून एक ॲक्टिव्हिटी किंवा कृती करून घेऊ शकतो की शंकूची उंची व त्रिज्येवढे मितीचे वृत्तचित्ती शंकूच्या 3 पायांनी वृत्तचित्ती भरते हे गणिती संवादाने आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने त्रिमिती आकृत्या शंकूंच्या ज्याच्यामध्ये त्रिकोस उंची एल आहे, लंब उंची एच आहे आणि त्याची त्रिज्या आर आहे असा एक शंकू आपण छानशी त्रिमिती आकृती दाखवून या तिन्ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करता येतात. त्याच्यानंतर आपल्याला वृत्तचित्ती आहे त्या वृत्तचित्ती या ठिकाणी आपला ऑब्झर्व निरीक्षण करा आणि शोधा हा भाग पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरा भाग बघणार आहे, व्याख्या करा सिद्धता द्या. याच्यामध्ये आपण पहिला घटक आहे लंबवृत्तचित्ती.
प्रथमतः आपण आयताकृती वस्तूच्या मितीवरून वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठभागाचे सूत्र खालीलपणे तयार करता येईल. प्रथमतः आपण एक लंबवृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी एक लंबवृत्तचित्ती घेणार आहे आणि त्या लंबवृत्तचित्तीमध्ये तळाची त्रिज्या आर आहे आणि त्याची उंची एच आहे आणि त्याचा वरचा जो परिघ आहे दोन पाय आर म्हणून वक्र पृष्ठफळाचा सूत्र तयार होईल दोन पाय आर एच. त्यानंतर वृत्तचित्ती आकाराचे डब्याचे जर समजा एकूण पृष्ठफळ काढायचं असेल आता आपण दोन भागामध्ये त्याचं वक्र पृष्ठ एकूण पृष्ठफळ काढणार आहे. त्याच्यामध्ये झाकण नसताना त्याच्यामध्ये एक तळाचं वर्तुळ त्याच्यामध्ये अधिक होईल आणि दोन पाय आर एच अधिक पाय आर वर्ग बरोबर पाय आर कंसात दोन एच अधिक आर या पद्धतीनं झाकण नसतानाचं सूत्र तयार होईल. त्यानंतर झाकण असताना आपल्याला दोन वर्तुळ त्याच्यामध्ये अधिक होतील म्हणजेच दोन पाय आर एच अधिक पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग अशा पद्धतीनं झाकण असतानाचं म्हणजे एकूण पृष्ठफळ बंदिस्त वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे दोन पाय आर कंसात एच अधिक. कोणती सूत्र तयार होतात ह्याचा आपण अभ्यास करणार आहे. पहिला भाग बघणार आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ. याच्यामध्ये शंकूचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपण पाय आर एल या सूत्राचा आपण वापर करणार आहे. याच्यामध्ये एल ही त्रिकोस उंची आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या असेल आणि पाय ची किंमत आपण तिथं घेणार आहे. या ठिकाणी दोन नंबरचे सूत्र आपण बघणार आहे शंकूचे एकूण पृष्ठफळ. याच्यामध्ये पाय आर कंसात एल अधिक आर म्हणजेच आपल्याला हे सूत्र तयार करताना प्रथमतः आपण बघणार आहे वर्तुळाकृती भाग तो पाय आर वर्ग असेल आणि वक्र भाग पाय आर एल याच्यापासून एकूण पृष्ठफळाचं सूत्र तयार होतं पाय आर कंसात एल अधिक आर. त्यानंतर आपल्याला जर तिरकस उंची काढायची असेल त्या ठिकाणी आपण एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग ह्या पायथागोरसचं सूत्र वापरून आपण तिरकस उंची काढू शकतो. ह्या वेगवेगळ्या तिन्ही सूत्रावरून आपण त्या विद्यार्थ्यांना की नेमकं आपल्याला काय सिद्ध करायचं आहे हा भाग आपण व्यवस्थितरित्या सांगू शकतो. त्यानंतर या भागाचं आपल्याला काय करायचं आहे यथायोग्य उपयोजन व मूल्यमापन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण वेगवेगळे उदाहरणाचा या ठिकाणी या भागावर आधारित अभ्यास करणार आहे. प्रथमतः आपण पहिलं उदाहरण बघूया की एक शंकू एका डब्याच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 22 सेमी आहे तर तो डबा बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे पृष्ठफळ काढा. या ठिकाणी आपण एक शंकू घेतलेला आहे त्याची त्रिज्या आर बरोबर 7 सेमी दिलेली आहे उंची एच बरोबर 22 सेंटीमीटर दिलेले आहे. डब्याला लागणारा पत्रा म्हणजेच वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ या ठिकाणी एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिलं दोन पाय आर गुणिले आर अधिक एच. या ठिकाणी आपण किंमत ठेवली 2 × 22 × 7 × 7 × 7 = 22 = 44 तर त्या ठिकाणी लागणाऱ्या पत्र्याचे पृष्ठफळ 1276 चौरस सेंटीमीटर एवढं येईल. हे साधं उदाहरण आपण या ठिकाणी त्या सूत्रावर आधारित घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण अजून एक गणित बघणार आहे एका शंकवाकृती आकाराच्या टोपीच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे व त्रिकस उंची 20 सेमी आहे. टोपी बनवण्यासाठी लागणारे कागदाचे पृष्ठफळ काढा. प्रथमतः आपण त्रिज्या आपल्याला दिलेली आहे आर बरोबर 21 सेंटीमीटर. या ठिकाणी त्रिकस उंची एल बरोबर 20 सेंटीमीटर दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपण शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहूया पाय आर एल. त्यानंतर आपण या ठिकाणी किंमत ठेवून पाय आणि आर आणि एलची किंमत 22 × 7 × 21 × 20 या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. याच्यानंतर आपण किंमत ठेवल्यानंतर आपल्याला मिळेल 22 × 3 × 20 = 22 × 60 = 13 × 20 = 24 सेंटीमीटर म्हणजेच लागणाऱ्या कागदाचे क्षेत्रफळ 1320 चौसेमी एवढं त्या आपल्याला तळाचे किंवा कागदाचे एकूण पृष्ठफळ काढता येईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहे याच्यामध्ये आपण वेगळा एक क्वेश्चन घेतलेला आहे अनिलच्या वाढदिवसानिमित्त त्याला शंकू आकाराची कागदी टोपी भेट द्यायची आहे.
त्याला 88 सेमी तळाचा घेर व 20 सेमी तिरकस उंची असलेली टोपी द्यावायची आहे, तर त्यासाठी किती कागद लागेल असा एक प्रश्न आपण घेतलेला आहे। याच्यामध्ये प्रथमतः टोपीचा तळाचा घेर म्हणजेच त्याचा परिघ असणार, म्हणून आपण परिघाचं सूत्र घेतलं 2πr। या ठिकाणी आपण टोपीचा तळाचा घेर आपल्याला दिलेला आहे 88 बरोबर 2 × 22 × 7 × r। या ठिकाणी आपण किंमत ठेवल्यानंतर आपल्याला त्याची त्रिज्या आर बरोबर 14 सेंटीमीटर हे उत्तर मिळणार आहे। त्याच्यानंतर टोपीसाठी लागणारा कागद म्हणजेच शंकूचे वक्र पृष्ठफळ आपण घेणार आहे, शंकूचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर एल, आणि या ठिकाणी पाय आर एल ची किंमत 22 × 7 × 14 × 20 ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 880 सेमी। या ठिकाणी टोपीला लागणारा किती आहे कागद तो मिळणार आहे। त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहे। डबे बनविणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचित्ती आकाराचे 10 डबे तयार करतो। गणाची बाजू 50 सेमी असून वृत्तचित्तीची त्रिज्या 7 सेमी असेल व या प्रक्रियेत 12% पत्रा वाया जात असेल तर तयार होणाऱ्या डब्याची उंची काढा। आपल्याला या ठिकाणी घनाची बाजू एल बरोबर 50 सेंटीमीटर दिलेली आहे, घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6L², म्हणून या ठिकाणी आपण 6 × 50² बरोबर उत्तर ठेवणार आहे 15,004 सेमी। आता वाया जाणारा 12% पृष्ठफळ आहे म्हणून 12% × 15,000, तर 15,000 × 12% आपण 1,804 सेमी आपलं वाया गेलेलं आहे, म्हणून वृत्तचित्तीच्या 10 डब्यांचे पृष्ठफळ 15,000 मधनं 1,800 वजा केलं तर आपल्याला 13,204 सेमी हे वृत्तचित्ती 10 डब्यांचे पृष्ठफळ या ठिकाणी मिळणार आहे। तर आपल्याला वृत्तचित्तीच्या 1 डब्याचे एकूण पृष्ठफळ जर काढायचं असेल तर 13,200 × 10 केलं तर मला 1,320 चौसेमी या ठिकाणी पृष्ठफळ मिळणार आहे। आता या ठिकाणी वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr(r+h), तर आपल्याला एकूण पृष्ठफळ या ठिकाणी मिळालेलं आहे 1,320 बरोबर 2 × 22 × 7 × 7 × h। तर या ठिकाणी आपण सोडवल्यानंतर उत्तर मिळणार आहे आपल्याला h = 30 - 7 आणि h = 23 सेंटीमीटर, तर आपल्याला डब्याची उंची असेल त्या 23 सेंटीमीटर। तर आपल्याला अजून एक उपयोजनात्मक क्वेश्चन घ्यायचा आहे। एका केकच्या तुकड्याचे वक्र पृष्ठफळ 44 चौसेमी असून त्याची उंची 7 सेमी आहे, ती त्या केकची त्रिज्या काढा। आता या ठिकाणी जो केकचा भाग आहे तुकडा, त्यातला एक आतला कोण जो आहे तो आपल्याला 60° या ठिकाणी दिलेला आहे, तर आपल्याला केकच्या तुकड्याचे वक्र पृष्ठफळ बरोबर केकचे वक्र पृष्ठफळ √6 या ठिकाणी केलेला आहे। तर केकच्या तुकड्याचे वक्र पृष्ठफळ किती आहे 44 बरोबर केकचे वक्र पृष्ठफळ म्हणजेच 2πr(h) या ठिकाणी 6 भागिले केलं तर आपल्याला r = 6 सेमी त्या केकच्या तुकड्याची आपल्याला त्रिज्या मिळणार आहे। या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण घेणार आहे की एका शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ 1,386 चौसेमी आहे आणि शंकूची उंची 58 सेमी असल्यास शंकूचे वक्र पृष्ठफळ काढा। तर आपल्याला शंकूचे तळाचे क्षेत्रफळ πr² म्हणजेच तळाचे क्षेत्रफळ 1,386 / 22/7 × r² आपण केलं तर r² = 1,386 × 7/22 म्हणजेच r² = 63 × 7 r² = 441 म्हणून r = 21 सेमी। या ठिकाणी आपल्याला तिरकस उंची काढायची आहे म्हणून l² = r² + h² हे सूत्र घेणार आहे। या ठिकाणी l² = 21² + 28² म्हणजेच l² = 441 + 784 म्हणजेच l² = 1,225 आणि l = 35 सेमी, म्हणून शंकूचे वक्र पृष्ठफळ πr(l) म्हणजेच 22/7 × 21 × 35 = 22/21 × 5 = 23.10 चौसेमी। या ठिकाणी शंकूचे वक्र पृष्ठफळ 23.10 चौसेमी येणार आहे। या ठिकाणी आपण निरीक्षण करावं शोधा
तसेच डिफाईन अँड प्रूव्ह आणि उपयोजन हा भाग आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. थँक्यू.